शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर हरभरा एकरी पंधरा क्विंटल जर घ्यायचा असेल तर आजचा खास व्हिडिओ तुमच्यासाठी आहे तर नमस्कार शेतकरी मित्रांनो मी महेश जाधव तुमचं शेतकरी पॅटर्न या यूट्यूब चॅनलवर हार्दिक स्वागत करतो तर शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला एकरी पंधरा क्विंटल हरभरा घ्यायचा असेल तर योग्य वानाची निवड करणे येथे गरजेचे आहे त्यासाठी तुम्ही जर बागायती जर लागवड करत असाल तर पी के व्ही टू फुले कृपा याची लागवड करा किंवा ज जॅकी ब्याण्णव अठरा त्यानंतर गोल्ड सेवन्टी टू अशा सुधारित वाहनांची आपण लागवड केली गेली पाहिजे आणि जर आपल्याला चांगल्या प्रकारे उत्पादन जर घ्यायचे असेल तर आपण ट्रॅक्टरच्या सहाय्याने पेरणी न करता टोकन पद्धतीने तुसा तुषार सिंचनवर लागवड जर केली तर निश्चितच आपल्याला पंधरा क्विंटलपर्यंत उत्पादन मिळू शकते तर ते कसे तर बघा तुम्ही जर दीड बाय अर्धा फूट म्हणजेच झिरो पॉईंट पाच अशा प्रकारे जर तुम्ही लागवड केली तर आपल्याला जे स्क्वेअर फीटमध्ये पंच आपला जो एक झाड बसणार आहे तर ते झिरो पॉईंट पंच्याहत्तर स्क्वेअर फीटमध्ये आपल्याला एक झाड बसणार आहे म्हणजेच संपूर्ण एक एकर क्षेत्रामध्ये आपल्याला अठ्ठावन्न हजार झाडे बसणार आहेत तर यासाठी आपल्याला पंधरा किलो बियाणे लागणार आहेत जे शेतकरी सांगत असतात की किंवा युट्यूबवर सांगत असतात तुम्हाला तीस किलो बियाणे लागेल चाळीस किलो किलो बियाणे लागेल एकरी तर यांच्या अपोहामध्ये हो बळी न पडतात तुम्ही टोकन पद्धतीने लागवड जर केली तर तुम्हाला मॅक्झिमम म्हणजे जास्तीत जास्त पंधरा किलो बियाणांपर्यंतच आपल्याला बियाणे लागणार आहेत आणि तुम्ही जर तुमच्या पिकामध्ये जर एका झाडाला जर शंभर घाटे जर तुम्ही जर लावले तर तुम्हाला आठ ते नऊ क्विंटलपर्यंत उत्पादन मिळेल आणि एका झाडाला जर दोनशे घाटे लागले तर बारा ते पंधरा क्विंटलपर्यंत आपल्याला उत्पादन निघू शकते आणि टोकन पद्धतीमध्ये दोनशे नाही तर तीनशे घाटेसुद्धा लागत असतात कारण की आपण जे अंतर घेतलेलं आहे ते आपण काय घेतलेलं आहे की दीड बाय अर्धा फूट अशा अंतराने आपण ही लागवड केल्यामुळे एका स्क्वेअर फूटमध्ये आपल्याला झिरो पॉईंट पंच्याहत्तर स्क्वेअर फीटमध्ये आपलं एक झाड बसत आहे त्यामुळे आपल्याला अठ्ठावन्न हजार झाडे आपले एका एकरामध्ये बसत असल्यामुळे जर तुम्ही दोनशे ते अडीचशे जरी तुम्ही जर घाटे लावू शकले तर तुम्हाला पंधरा ते सतरा क्विंटलपर्यंतसुद्धा उत्पादन मिळू शकते काही शेतकऱ्यांनी चारशे चारशे क्विंटलचा सुद्धा रेकॉर्ड बनवलेला आहे तर ते कशामुळे तर टोकन पद्धतीमुळे आणि टोकन पद्धतीमध्येही जर आपण स्प्रिंकलरचा जर वापर केला तर स्प्रिंकलरचं एक वैशिष्ट्य आहे की तुम्हाला जेवढे पाहिजे तेवढेच तुम्ही पाणी देऊ शकता तुम्हाला वाटले दहा मिनटं पाणी द्यायचं आहे तर तुम्ही दहा मिनटे स्प्रिंकलरने पाणी देऊ शकता ठिबकवर काय होत असते की आपल्याला अंदाज कळत नाहीत की कि जमीन किती ओली झालेली आहे काय झालेली आहे किंवा काही शेतकरी पाठपाण्याने पाणी देत असतात त्याम तर त्यामध्ये आपल्याला मर समस्या जास्त आपल्याला बघायला मिळते त्यामुळे आपलं उत्पादन येथे घटत असते परंतु तुम्ही स्प्रिंकलरवर टोकन पद्धतीने दीड बाय अर्धा फूट या अंतराने जर लागवड केली तर निश्चितच पंधरा क्विंटलपर्यंत आपल्याला उत्पादन मिळणार आहेत तर शेतकरी मित्रांनो ही टोकन पद्धत तु माहिती तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंटमध्ये कळवा आणि हरभरा पिकाबद्दल जर सविस्तर माहिती तुम्हाला हवी असेल तर मला कमेंटमध्ये तसे कळवा मी हरभरा पिकाची लागवड प कोणती करावी लागवड कोणत्या अंतरावर करावी बियाणे कोणती निवडावी बीज प्रक्रिया कशी करावी त्यानंतर खत व्यवस्थापन असेल फवारणी नी नियोजन असेल या सर्व बाबी सविस्तर त्यावर आपण एक डिटेल व्हिडिओ घेऊन येऊ हो। परंतु तुम्ही मला जर कमेंटमध्ये सुचवले तरच मी त्यावर व्हिडिओ बनवणार आहे तर शेतकरी मित्रांनो आजची माहिती आवडली असेल व्हिडिओला लाईक करा ला आणि ला चॅनलवर नवीन असाल तर चॅनल अवश्य सबस्क्राईब करा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय जवान जय किसान धन्यवाद